आणि ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी. मनसे नागपूरमध्ये फडणवीसांच्या विरोधामध्ये उमेदवार देणारे विदर्भातील मनसे नेते राजू उंबरकर यांची माहिती. मनसे 288 पैकी 225 ते 230 जागा लढणार असं त्यांनी म्हटलंय. विदर्भात संपूर्ण ठिकाणी आमचे उमेदवार असेल. तुमचा नेहमीचा जो प्रश्न असतो किंवा उपमुख्यमंत्र्याच्या विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवारी देणार का, तर त्याचं उत्तर आमच्याकडनं हो असेल आणि लवकरच आपल्याला या विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या जोमाने उमेदवार तिथं उभा करेल आणि निवडून सुद्धा येईल. 225 ते 230 पर्यंत जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे.